प्रकल्पांतर झालाच पाहिजे. राजकीकरण करणाऱ्या मोदी सरकार चलायच्या. नरेंद्र निश्चय देवेंद्र चलायच्या. गुजरात तुम्हाशी अंदाज कोके शिंदे फडणवीस सरकारचं करायचं काय? शिंदे फडणवीस सरकारचं करायचं काय? यश का अपयश? गेल्या 2014 पासून आपण बघतोय या मोदी सरकारने जवळपास 3-3.5 कोटी रोजगार या भारत संपूर्ण भारत देशामध्ये देऊ अशा प्रकारच्या वलगना करून त्या ठिकाणी ते सत्तेवर आले. मागच्या काळामध्ये महाराष्ट्र राज्यामध्ये खोक्यांचं सरकार त्या ठिकाणी त्यांनी हस्तगत केलं अशा या महाराष्ट्र विरोधी सरकारने त्यांच्या कारवाया या थांबवलेल्या नाही. ऑक्सकॉन आणि वेदांत प्रकल्प हा महाराष्ट्रामध्ये आल्यानंतर 20 मिलियन डॉलरची त्या ठिकाणी गुंतवणूक महाराष्ट्रामध्ये होणार होती. जवळपास 1,51,00,000 कोटीची गुंतवणूक होऊन 1.5 लाख युवकांना, मग ते सुशिक्षित असो, टेक्निकल असो, नॉन टेक्निकल असो, लेबर्स असो, या सर्वांना नोकरी देण्याचं त्या ठिकाणी महाराष्ट्रामध्ये रोजगार कमी होण्याचं काम त्या ठिकाणी झालं असतं. परंतु हे सरकार सत्तेवर आल्यानंतर, शिंदे आणि फडणवीस सरकार सत्तेवर आल्यानंतर तो प्रकल्प गुजरातला का गेला? त्या पाठोपाठ आत्ताच काही दिवसापूर्वी पुन्हा एकदा एअरबसचा प्रकल्प जो टाटाने महाराष्ट्रामध्ये टाकण्यासाठी, महाराष्ट्रामध्ये सुरू करण्यासाठी प्रयत्न केले होते, सरकारला प्रस्ताव दिला होता, परंतु गुजरातच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर तोही प्रकल्प त्या ठिकाणी गुजरातला हलवण्यात आला.